त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्प पूर्व निर्धार करून आपल्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 एतद्वारे या संविधानाला अंगीकृत अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, बाला साहब अंबेडकर तुम आगे बढ़ो, बाला साहब अंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा माझ्या बाजूला जे उभे आहेत ते अनिल जाधव आहेत, वडार समाजाचे आहेत, नेते आहेत. त्यांच्यावरती अन्याय झाला आहे, बोलायला वेळ दिलेली आहे म्हणून त्यांनी असणार एक केलं. ठीक, चालेल. मित्र सगळ्यांनी खाली बसून घ्या. मंचकावरच्या वक्त्याने त्यांच्यावरती वेळेचा अन्याय झाला आहे असं तक्रार केली आहे. मला तुम्ही अन्याय करताय अशी वेळ आणून देऊ नका. देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष ओलांडली आणि या 70 वर्षानंतर सुद्धा देशामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरुवात झाली आणि 2024 निवडणुकीमध्ये तो कळीचा मुद्दा होणार याच्याबद्दल दुमत नाही. इतर कार्यक्रमाबरोबर या देशाची असणारी संविधान बदललं पाहिजे की न बदललं पाहिजे या दृष्टीने असणारी ती चर्चा आहे. फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये कधीतरी लोकसभेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकांच्या अगोदर या मुद्द्यांची असणारी चर्चा झाली पाहिजे असं आमचा आग्रह. काँग्रेसचे अध्यक्ष येऊन गेले, माझा त्यांना असणारा आग्रह आहे की वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या सन्मानाच्या निमित्ताने ही चर्चा सुरुवात केली. काँग्रेस पक्षाने सुद्धा येत्या कालावधीमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये संविधानाची असणारी एक चर्चा सुरुवात करावी, पब्लिक मीटिंग घ्यावी, जनसभा घ्यावी आणि त्यातून आम्ही सगळेजण जे बदलणारे आहेत, जे बदलू मागतात आहेत त्यांना असं आम्ही विचारतोय की तुम्ही बदलताय का.
जुनं झालं तर बदलावं लागतं याच्याबद्दल दुमत नाही. पण बदलण्याच्या अगोदर आपण असं ठरवतो की नवीन काय येणार आहे. ते नवीन काय घ्यायचं याचं ठरवलं जातं. पण आपल्याला असं या ठिकाणी दिसतंय की नवीन काय येणार याची चर्चाच नाही आहे. करायला तयार नाहीयेत. फक्त एवढंच सांगितलं जातंय की हे आता संविधान जुनं झालंय, आता न चालण्यासारखं झालंय आणि म्हणून बदललं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, जे बदल मागतात आहेत, मला त्यांचं जरा त्यांना विचारायचं आहे की घरातलं असणारं एक भांडं काढायचं आणि दुसरं भांडं काढायचं अशी असणारी परिस्थिती आहे का? ही एक व्यवस्था आहे. राज्य चालण्याची असणारी एक व्यवस्था आहे. ही राज्य चालणारी व्यवस्था जिच्यावरती विश्वास आहे लोकांचा, आज तिला तुम्ही बदलायला सांगता, मान्य आहे तिला बदलली पाहिजे, पण नवीन व्यवस्था काय येणार हे तर सांगा. या नव्या व्यवस्थेची चर्चा नाही. तुम्ही उद्या इथला असर आज जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या ऐवजी तुम्ही ठोकशाही आणणार आहात का? आणि ती ठोकशाही आणणार असाल तर ती ठोकशाही कशा पद्धतीची असतात याचा तरी आराखडा सांगा. तुम्ही म्हणत असाल की लोकशाही राहणार असेल तर मग ती संसदीय लोकशाही येणार असेल की अध्यक्षीय लोकशाही पद्धत असणार आहे त्याचा तरी कुठेतरी सांगा. आणि उद्या तुम्ही असणार संसदीय लोकशाही चालवणार असाल तर मग या संसदीय लोकशाहीमध्ये काय कमतरता याची तरी मांडणी करा. मित्रो, ज्यांना आगे पिछा नाही त्यांनी असणार ही चर्चा सुरुवात केली. ज्यांचा ह्याच्याशी कुठलाही संबंध नाही त्यांनी ही चर्चा सुरुवात केली. मी मध्यंतरी असणार मोहन भागवत यांना आव्हान दिलं होत की आम्ही असणार या देशाचा राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे की भौगोलिक राष्ट्रवाद आहे. काय का कुठल्याही राष्ट्राला सीमा असतात. तुम्ही ज्यावेळेस इथला असणार कल्चरल नॅशनलिझम म्हणताय, सांस्कृतिक राष्ट्रवाद जेव्हा म्हणताय त्याला भौगोलिक नाही, त्याला भौगोलिक नाही. आणि ते भौगोलिक नव्हतं त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होत. या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये काय चाललं, एका बाजूला मुस्लिम लीग दुसऱ्या बाजूला काँग्रेस. मुस्लिम लीग ही मुसलमानांची आणि काँग्रेस ही हिंदूंची अशी असणारी भूमिका. या दोघांचं राजकारण कसं चालायचं, कारण का मेजॉरिटी कोणाकडेही नव्हती. आणि म्हणून यांचं राजकारण कसं काय, तर मुसलमानाची दाढी हिंदूंच्या हातामध्ये आणि हिंदूंची असणारी चोटी जी आहे ती मुसलमानाच्या हातामध्ये. म्हणजे आपुलकीचं राजकारण नाही, बंधुभावाचं राजकारण नाही, समतेचं राजकारण नाही, तर दहशतीचं राजकारण. दहशत काय,
तर हिंदू मुसलमानला सांगतो तू जर गडबड केली तर तुझी दाढी उपटून ठेवल्याशिवाय मी राहणार. आणि मुसलमान काय करत होता, मुसलमान सांगत होता हिंदूने इथली गडबड केली तर त्याची चोटी उपटून काढल्याशिवाय मी राहणार नाही. हे दहशतीचं राजकारण त्या ठिकाणी चालू. या दहशतीच्या राजकारणामध्ये हा गुलाम देश झाला. मी त्याच्या इतिहासामध्ये जात नाही, पण त्याला वाचवण्याचं असणारं काम आणि आजच्या असणाऱ्या भारताचं स्वातंत्र्य आणि इथल्या असणाऱ्या हिंदूंना देश देण्याचं असणारं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असणार केलं. टीका झाली, थॉट्स ऑन पाकिस्तान त्यांनी ज्यावेळेस 1935 साली दिली आणि 38 साली पब्लिश झाली. त्यावेळेस त्यांनी असणारा आज ज्यांना आपण भारतीय म्हणतो हिंदू म्हणतो 2000 वर्ष गुलाम राहिलेल्या ह्या समूहाला एक नकाशाच्या माध्यमातून या देशाची सीमा कुठे असेल आणि आज जो पाकिस्तान आहे तिथला असणारा मुसलमान हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचा एक वेगळं राज्य करा ही मांडणी करून आजच्या असणाऱ्या हिंदूंची गुलामी आपण संपवली हे असणारं लक्षात. त्यावेळच्या राजकारण्याने मान्य केलं, पण आज असणारं पुन्हा आपण बघत असाल की मोहन भागवतांची भाषा सुरुवात झाली की अखंड भारताची सुरुवात झाली. आणि त्यांना असणारा विचारलं की अखंड भारत कुठपर्यंत आहे तर ते अफगाणिस्तान पर्यंत जातो. कित्येक देश आहेत मध्ये की ते असणारं स्वतंत्र देश आहे. आपण भीती निर्माण करतोय की आपण त्यांच्यावरती अतिक्रमण करणार आहोत का ही भीती निर्माण केली जाते. आणि म्हणून म्हटलंय ज्यांना आका नाही पिछा नाही, ज्यांना आका नाही आणि ज्यांना पिछा नाही त्यांना फक्त स्वतःच्या संस्कृतीचाच संबंध आहे. आणि ती कुठली तर इथली संतांची वय संस्कृतीची संबंधित नाही, वैदिक परंपरेच्या संस्कृतीचा संबंध आहे. ते आज असणारा म्हणतात आहेत की ह्या देशाला गुलाम करा. मित्र सहजासहजी हा विश्वास संपन्न केला जात नाही, सहजासहजी हा विश्वास संपन्न केला जात नाही. आजच्या असणाऱ्या व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास आहे. आपल्याला ह्या ठिकाणी आपली मागणी मागण्याची संधी आहे हा त्याला विश्वास आहे. माझा लढा उभा काढण्यासाठी त्याला असणारा विश्वास आहे. माझा असणारा धर्म पाळण्यासाठी इथे जागा आहे हा त्याला विश्वास आहे. माझा विकास होऊ शकतो हा त्याला विश्वास आहे. हा विश्वास जर तुटला तर आपल्याला आता दिसते काय होतंय आणि काही नाही. आपल्याला आता काय दिसतंय, आरक्षणाच्या नावाने समाजाला भिडवल्या जातंय, एकमेकांच्या विरोधात लढवल्या जातंय, एकमेकांच्या विरोधात लढवल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. ती थांबवण्याच्या ऐवजी खतपाणी घातल्या जाते आणि हे कसं होईल त्या ठिकाणी पाहिला जात. 2004 मध्ये गोधरा झाला, 2023 मध्ये मणिपूर मधल्या नरसिंगार झाला, कदाचित 3 डिसेंबर नंतर
देशाच्या कुठल्या नाही कुठल्या तरी भागामध्ये नव्यानं संघर्ष नरसंहार करण्याची असणारी शक्यता आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की भडकावणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत, भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. ते भटकवणारे नेते जे आहेत त्यांना म्हणा तुमचा मुलगा पहिल्यांदा पुढे करा आणि मग आम्ही त्याच्या पाठीमागे येतो अशी असणारी परिस्थिती. स्वतःच कुटुंब सेफ ठेवायचं आणि लोकांना भिडवायचं अशी असणारी परिस्थिती आहे. स्वतःला इजा होऊ द्यायच्या नाहीत पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या अशी जी भूमिका आहे ती भूमिकेपासून आपण या ठिकाणी सावध राहील. मित्रो, हळूहळू सत्ता जशी जात चालली आहे तस तस कार्यक्रमही बदलतात आहेत अशी असणारी परिस्थिती. सगळ्याच गोष्टीचा वापर केला जाईल. मी आज सकाळपासून किती ठिकाणी धाडी पडल्या असं फक्त त्या ठिकाणी बघत होतो. माझ्या माहितीप्रमाणे 7 ठिकाणी धाडी देशभर पडलेली आहे. गेल्या 9 वर्षामध्ये किती धाडी पडल्या आपण असताना बघा. ज्यांच्यावरती धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली पण त्यांना कोर्टात उभं केलेलं नाही, त्यांना लटकवत ठेवलेलं आहे. हे लटकवत ठेवण्याचं जे राजकारण आहे या देशामध्ये भीती निर्माण करण्याची आहे की तुम्ही असणारा आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही इथे असणारा दाढी घालू, तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा आम्ही असणारा धमक्या देऊ, जेलमध्ये जाण्याच्या साऱ्या धमक्या देतात आहेत आणि इथली व्यवस्था काबू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. खऱ्या अर्थाने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण या देशाचे मालक आहोत आणि निवडून ज्याला दिलेला आहे तो आपला नोकर आहे एवढं लक्षात घ्या. पण दुर्दैवाने मालकाने आपला मालक पण सोडलेला आहे, मालक पण सोडलेला आहे. आम्ही उद्या तिथे असताना विचारलं पाहिजे, या सरकारला केंद्र सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही आतापर्यंत धाडी घातल्या त्यांच्यावरती केसेस का घेतल्या नाहीत हे सांगा. तुम्ही ज्यांच्यावरती धाडी काढल्यात त्यांच्यावरती केसेस का दाखल झाल्या नाहीत. कोर्टाने फैसला दिला असता की हा आरोपी आहे की नाही आहे, हा आरोपी आहे की नाही आहे, पण कोर्टामध्ये घेऊन जायचं नाही, आपल्या टेबलवरती ऑपरेशन करायला ठेवायचं आणि त्याला सांगायचं तू जोपर्यंत माझ्या विरोधात बोलत नाही तोपर्यंत जिवंत आहे, ज्या दिवशी तू माझ्या विरोधात बोलला तर तुला जेलमध्ये ठोसल्याशिवाय राहणार नाही. हे जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण हे संविधान सांगत नाही हे आपण असणारं लक्षात. आज बदलण्याचा जो भाग चाललेला आहे तो बदलण्याचा भाग हाच त्याच पद्धतीचा आहे की या संविधानाखाली फक्त लिमिटेड दहशत निर्माण करता येते, थोड्या प्रमाणात दहशत निर्माण करता येते, पण उद्याचा असणारा हे संविधान बदल आपल्याला पूर्णपणे इथे दहशत निर्माण करता येईल आणि पूर्ण दहशत निर्माण करता आली किंवा आपल्याला कोणी बदलणार नाही अशी असणारी परिस्थिती, कोणी बदलणार नाही अशी असणारी परिस्थिती.
आज मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन की आरक्षणावरनं असणारा वाद सुरुवात झालेला आहे. आरक्षणावरनं वाद सुरुवात झालेला आहे. ओबीसी जे काही नेते आहेत सध्या त्यांनी कृपा करून माझ्या नादीला का तो इतिहास जर काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर तुम्ही कमंडल बरोबर होता. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. ओबीसीचं आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत जनता दला बरोबर आणि त्याच्या अगोदर जनता पार्टी बरोबर. आता असणारं वाचवता येत नाही म्हणून असणारं भिडवण्याची भाषा चालू. दुर्दैवाने इथल्या असणाऱ्या शासनाने विकासाच्या योजना आखल्याच नाही. दुर्दैवाने शासनाने इथल्या असणाऱ्या विकासाच्या योजनाच आखल्या नाही आणि म्हणून आपला विकास करून घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग असंच झालाय अशी असणारी परिस्थिती. आरक्षण हा काही विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. राजे महाराजांच्या कालावधीमध्ये ज्यांना आपण शूद्र म्हणतो अतिशूद्र म्हणतो जे ओबीसी आहेत दलित आहेत आदिवासी आहेत अशांना दरबारामध्ये चोपदार होण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या ह्याच्यामध्ये नव्हताच. ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंध नव्हता. उद्याच्या असणाऱ्या लोकशाहीमध्ये स्वतंत्र देशामध्ये ही लोक पुन्हा बाहेर राहू नये म्हणून यांचं प्रतिनिधी राहावं आणि म्हणून आरक्षण आलं अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आरक्षण आज जे आरक्षणवादी आहेत आणि आरक्षण विरोधी आहेत यांच्याच व्यवसायाच्या संदर्भात बोलतो हे शिक्षण महर्षी आहेत. हे शिक्षण महर्षी आहेत नाही असं नाही. त्यांनाही कळतंय आज भारतातून परदेशामध्ये शिकायला विद्यार्थी किती जातो. सगळ्यांनी असणारे अँड्रॉइड घरी जाऊन काढा आणि बघा 20 लाख विद्यार्थ्याच्या वरती हा शिकायला बाहेर जातो. 40 लाख एका विद्यार्थ्यावरती खर्च होत असेल तर किती निधी बाहेर जातो हे आपण लक्षात घ्या. हे जे स्वतःला शिक्षण सम्राट म्हणतात आहेत आता असणारे ओबीसीचे किंवा मराठ्यांचे असणारे नेते म्हणतात आहेत तेच पहिल्यांदा इथे असणारे विकासाचे विरोधक आहेत हे लक्षात घ्या. आपल्या स्वस्था चालल्या पाहिजेत. आपल्या स्वस्था चालल्या पाहिजेत म्हणून त्यांनी नव्या स्वस्था येऊ दिल्या नाही आणि नव्यानं उभं राहू दिलं नाही आणि म्हणून संकुचित शिक्षण केलं अशी असणारी परिस्थिती. संकुचित शिक्षण केलं अशी असणारी परिस्थिती आहे की जिथे एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकलं असतं या देशाचा असणारा करोडो रुपयाचा असणारा निधी जो परदेशामध्ये जातोय तो थांबला असता आणि विकास झाला असता या विकासाची चर्चाच त्या ठिकाणी झाली. आणि ती जर कदाचित झाली असती
माझ्या माहितीप्रमाणे देशभरामध्ये नव्यानं 20 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने आपल्या स्वस्ता चालाव्या, लोकांचं काही झालं तरी चालेल, आपल्या स्वस्ता चालाव्या, आपल्याला आर्थिक स्रोत यावा आणि म्हणून लोकांचं काही झालं तरी चालेल. मंत्री झालो बसलो एकाच साठी की नव्या शिक्षण व्यवस्था येणार नाही अशी परिस्थिती. मी एकच उदाहरण दिलं आपल्याला, अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देत आहे. शेवटी हा जो आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला तो उपस्थित झाल्या झाल्या आम्ही असणारा त्या ठिकाणी म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे. प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये की काही प्रश्नांचा निकाल हा मंडल वेळेस निघाला होता, मी त्याच्यामध्ये जात नाही. तो 80 साली निघाला, आज आपण असणारा 223 मध्ये आहोत. 40 वर्ष होऊन 40 वर्षामधला असणारा परिस्थितीतला बदल झालाय, फरक झालेला. आणि या शासनाच्या न विकसित धोरणामुळे आज प्रत्येकाला असं वाटतंय की मला आरक्षण मिळालं तर माझा विकास होईल अशी असताना परिस्थिती. जे आरक्षणामार्फत शिक्षणामध्ये गेले, आरक्षणामार्फत नोकरीमध्ये गेले, त्यांची परिस्थिती बदलली आणि त्याच्यामुळे ते डेमॉन्स्ट्रेशनचा एक भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण आज त्याच्यावरनच एक सामाजिक तणाव उभा राहिला. ओबीसी असं म्हणतोय की माझ्या ताटामध्ये मी कोणाला येऊ देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मला कोणबी डिक्लेअर केल्याशिवाय मला असणारं आरक्षण मिळणार. मी हे दुर्दैवी मानतो या ठिकाणी. दुर्दैव ह्याच्यासाठी म्हणतोय की ज्या परिस्थिती अनुसार आपण पाहिलं पाहिजे ते आपण पाहतो. ब्रिटिशांच्या काळामध्ये पहिल्यांदा यादी झाली, मागासवर्गीयांची यादी झाली आणि त्याचबरोबर शेड्यूल कास्टची यादी झाली आणि त्याचबरोबर ट्रायबलची यादी झाली. मद्रास राज्यामध्ये, म्हणजे आज जे आपण तेलंगणा बघतोय, हैदराबाद बघतोय आणि तामिळनाडू म्हणतोय, हे पूर्वी एक राज्य होतं आणि त्याला मद्रास प्रॉव्हिन्स म्हणून म्हटलं जातं. मुंबई इलाक्यामध्ये ज्याला आपण असणारं किरवन ब्राह्मण असं म्हणतो, त्याच पद्धतीने असणारं किरवन ब्राह्मण तिथे मद्रास प्रॉव्हिन्समध्ये होता. ब्रिटिशांच्या यादीमध्ये हा किरवन ब्राह्मण हा SC यादीमध्ये. पन्नास साली स्वातंत्र्य झालं, 51 साली ही यादी जशीच्या तशी राहिली, आरक्षण मिळालं. सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली, तिचं नाव दुराईस्वामी म्हणून आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की हे सगळे ब्राह्मण आहेत, सवर्ण आहेत आणि म्हणून यांना आरक्षण. तिथे पहिली घटना दुरुस्ती झाली आणि त्या पहिल्या घटना दुरुस्ती बाबासाहेबांनी सुप्रीम कोर्टाला सडे तोडून उत्तर दिलं आणि सांगितलं की आरक्षण हे तुम्हाला कळलेलं नाही. आरक्षण हे असणारा उद्याच्या येणाऱ्या कालावधीमध्ये एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वेपन म्हणून राहणार. भारतामध्ये जसं जुळवणी होत राहील, भारतामध्ये जशा रीतीने परिवर्तन होत राहील,
परिवर्तनातून जुळवणीतून काही समूह बाहेर पडणार आहेत. हा बाहेर पडलेला समूह सरकारकडे प्रोटेक्शन मागणार आहे, संरक्षण मागणार आहे, आणि हे संरक्षण शासनाने त्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही एक छोटीशी खिडकी उघडी केली होती, ती ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बंद केली. जरांगे पाटील आणि इतर सगळी मंडळी जी आहेत त्यांना एवढंच सांगतो की शेक्सपियरचं एक नाटक आहे मर्चंट ऑफ व्हीनस म्हणून, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे पाऊंड ऑफ फ्लेश. काँग्रेसच्या सल्लागाराने सोनिया गांधीला गुजरातमध्ये ते वापरायला सांगितलं आणि त्याचा हिंदूवाद असा झाला, त्याचा हिंदी अनुवाद असा झाला मौत के सौदा. आपल्याला सल्लागाराने वाक्य दिले, ते वापरले गेलं. मोदींच्या विरोधातलं वाक्य वाक्य होतं काय का 2004 चा नरसिंगार झाला होता. त्या एका वाक्याने काँग्रेसचं येणार सरकार गेलं 2009 च. त्या एका वाक्याने काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी गेलं. जरांगे पाटलांना सुद्धा असणारा माझा तोच सल्ला आहे, जो सोनिया गांधींनी चूक केली कृपा करून तुम्ही चूक करू नका, सल्लागाराचं बिनकुल ऐकू नका. काका तुम्हाला सांगितलं सल्लागाराने तिथे असणारं की बाबा घोडे पाठीमागे राहिले आणि गाढवं पुढं गेली. इथे कोण घोडे नाही आणि इथे कोण गाढवही नाही. या देशामध्ये माणसं आहेत. तेव्हा आपण असणारा माणूस म्हणून बघितलं पाहिजे. मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे त्या दोराईस्वामीच्या केसमध्ये अडकलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून मी म्हणालो होतो त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. याचं उत्तर आम्ही म्हटलं होतं आमच्याकडे आहे. फक्त एवढंच म्हणालो होतो तुम्ही सत्ता आम्हाला द्या आम्ही तर सुटता सोडू. पण आग्रह तुम्ही आता धरलात की मी त्याच्यामधला सगळं मांडू, इथे एक सोशल लढा जोरदार चाललेला आहे. निजामी मराठ्यांमधला आणि रयतेतल्या मराठ्यांमधला. निजामी मराठ्यांमधला आणि रयतेच्या मराठ्यांमधला चाललेला आहे. येताना बाहेर असणारा यशवंतराव चव्हाणाचा आपण असणारा फोटो बघितला. यशवंतराव चव्हाणाचा आपण असणारा फोटो त्या ठिकाणी पाहिला. 62 साली ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सातारामध्ये त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सरदार, इनामदार, जागीरदार असे जे सगळे होते त्यांनी म्हटलं की यशवंतरावजी आपण झालाय आम्ही आपला सत्कार करतो. आता हा सत्कार सुद्धा मजेशीर. यशवंतराव चव्हाणांना मधोमध बसून त्यांना असणारं सोन्याचं ताट दिलं आणि जे काही जेवण होतं ते सोन्याच्या ताटामध्ये वाढून त्यांना खायला सांगितलं. आणि उरलेले जे सरदार देशमुख इमानदार जे होते हे सगळे असे राऊंड करून बसले आणि ते ताटा आणि चांदीच्या ताटामध्ये जेवण. यशवंतराव चव्हाण हे असणाऱ्या गरीब कुटुंबांमधले मराठे हुशार होते म्हणून त्यांना असणारा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुख्यमंत्री केलं. पण ते खटकलं, अपमान करायचा नाही,
म्हणून सोन्याचं ताट, आणि आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून आपल्याला चांदीचं ताट. म्हणजे वेगळेपणा दाखवताना भांडण कायम राहिलं हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी जे नेहमी म्हणतोय की जोपर्यंत हा निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला आहे तोपर्यंत रयतेच्या मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कधीच सुटणार नाही. फक्त एवढंच त्यांनी असताना तालतम्य सांभाळावं की जी चूक सोनिया गांधींनी केली मौत का सौदागर हे शब्द वापरून, त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या या लढाईमध्ये आपण भेद करतोय, भाव करतोय, वेगळेपणा आणतोय हा कृपा करून त्यांनी आणून. आणि म्हणून मित्रो, की ही लढाई मोठी लढाई आहे, छोटी लढाई नाही आहे. याच्यामध्ये कोण असेल कोण नसेल हे आज सांगता येत नाही, पण ही लढाई लढावी लागणार आहे, नाही असं नाही. आणि ही लढत असताना देशावरती संकट येणार नाही याची असणारी दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार. काही पोलीस अधिकारी आहेत, काही पत्रकार मित्र आहेत, काही इंटेलेक्च्युअल्स आहेत, ते सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही असणारा इस्रायल आणि पॅलेस्टाईन चालले त्याच्या संदर्भात बोलू नका. अरे म्हटलं मी बोलण्यापेक्षा पंतप्रधान एका बाजूला आणि केंद्र शासन एका बाजूला असं आहे. नरेंद्र मोदींनी ट्विट केलं की आम्ही असणारा इस्रायलचा पाठिंबा देतोय, आणि 24 तासामध्येच सरकारी अधिकारी येऊन सांगतोय की हे असणारं कॅबिनेटचं धोरण नाही, कॅबिनेटचं धोरण हे आहे की आम्ही पॅलेस्टाईनला मान्य करतो आणि टू नेशन थिअरी आम्ही मान्य करतो. जे सल्ला देतात त्यांना असणारा माझा सल्ला आहे की प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक इश्यू हा हिंदू मुसलमानाच्या चष्म्यातून तुम्ही का बघताय. धर्म आहेत नाकारत नाही. मी ओबीसीना विचारतो की तुम्ही असं याच सरकारला सत्तेवरती बसवलं की नाही. मंडलचा लढा ज्यावेळेस आम्ही लढत होतो त्यावेळेस इथला असणारा ओबीसी का मंडल बरोबर होता की नव्हता. पण जो काही ओबीसी असणारा या मंडल बरोबर होता त्याच्या बरोबर बसून हा लढा यशस्वी झाला. ज्यांनी विरोध केला आरएसएस बीजेपीने विरोध केला. आज ओबीसीचा विकास होऊ नये, आज त्यांनी पुढे जाऊ नये म्हणून असणारा नवीन स्लोगन सुरुवात केलंय की इथला असणारा धर्म खतरे में. की आपल्याला असणारा या देशाला हिंदू धर्म म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं. मी पहिल्यांदा असणारा विचारतो की इथे जेवढा ओबीसी आहे तो आपल्या बाप दादाचा धर्म सोडणार आहे का, याचं उत्तर त्यांनी पब्लिकली देऊ नये, स्वतःला त्या ठिकाणी द्या. आणि त्याचं उत्तर हे असेल तर सोडणार नाही, तर मग खतरा कुठून आला. रामायण आणि महाभारताची सिरीज चालली होती त्यावेळेस असताना शहर बंद असायचं, पण एक पेटिशन सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तिथे देवांची नावं घेणार नाही.
एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं की कोणी कोणासमोर वाकलं आणि म्हणून अपमान झाला म्हणून एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं की हा सीन दाखवता कामा नये आणि ती सिरियल बंद केली. बड्या मुश्किलने असताना त्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने ती असताना सिरियल पुढे येऊ दिली नाही. मी असताना ह्या सगळ्यांना विचारतो की उद्या असताना हे राष्ट्र तुम्ही हिंदू केलं तर इथला असताना देवावरनं वाद होणार की न होणार? कोणाला प्रमुख मानायचं? ख्रिश्चनांचा असताना येशू ख्रिस्त आहे, मुसलमानांचा असताना या ठिकाणी अल्लाह आहे. आणि बीजेपीवाल्यांना आरएसएसवाल्यांना सांगतो या प्रश्नावरती या ना, आम्ही असताना तुमच्याशी डिबेट करायला तयार. की उद्या तुम्ही असताना हे राष्ट्र हिंदू राष्ट्र केलं फरक माझ्या दृष्टीने काहीच पडणार नाही. काका इथला पंतप्रधान आहे हिंदूच राहणार, चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिंदूच राहणार, चीफ जस्टिस हा हिंदूच राहणार. फरक जो पडणार आहे तो लोकांमधला वेगवेगळ्या देवाला आणि वेगवेगळ्या देवींना मानणारा वर्ग आहे. वेगवेगळ्या देवांना आणि वेगवेगळ्या देवींना मानणारा वर्ग आहे. याच्यावरनं भांडणं झाली तर तुम्ही मिटवणार कुठच्या पद्धतीने? याच्यावरनं भांडणं झाली तर तुम्ही मिटवणार कुठल्या पद्धतीने? एकमेकांचे नरडीच घेणार आहेत. पुन्हा नरसिंहार त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून संविधान सभेमधले असणारे जाणकार मंडळी होती त्यांनी असं सांगितलं की देव आणि धर्म हा लोकांपुरता मर्यादित राहावा, हा असणारा राज्याला देव आणि धर्म असता कामा नये, ही त्यांनी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. देव आणि धर्म हा माणसापुरता मर्यादित राहावा, तो राज्यापुरता जाऊ नये. तो राज्याला गेला तर तो राज्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. त्यांनी राज्य जे आहे ते वादाच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं. अधर्मामध्ये तुम्ही अडकवणार असाल तर देशाला वादामध्ये तुम्ही अडकवताय. कुठला देव, कुठली भूमिका, कुठलं पुराण, कुठलं वेद, कुठलं संतांचं ग्रंथ प्रामुख्याने मारणार ह्याची असणारी चर्चा त्या ठिकाणी होणार. तुम्ही एक पोहण्यासाठी स्विमिंग पूल तयार करणार आहात, डुबकी मारणारे अनेक जण आहेत हे आपण लक्षात घ्या. आणि मग डुबकी मारायला ह्यांनी का मदत केली याच्यावरनं नवीन भांडण त्या ठिकाणी सुरू. मी जाता जाता एक सांगेन की इथे गुलाम करण्याची प्रक्रिया ह्या देशामध्ये सुरुवात झाली. गुलाम करण्याची प्रक्रिया ह्या देशामध्ये सुरुवात झाली, मानसिक आघात करायला सुरुवात झाली. काय मानसिक आघात? पहिल्यांदा या देशामध्ये कामगार हा जो आहे हा सरकारशी जोडल्या गेला किंवा फॅक्टरीशी जोडल्या गेला. कामगार असेल, अधिकारी असेल, हा सरकारशी जोडल्या गेला, कामगार फॅक्टरीशी जोडल्या गेला. तो फॅक्टरीचा एम्प्लॉई झाला, त्या फॅक्टरीच्या मालकाचा एम्प्लॉई झाला नाही अशी परिस्थिती. आणि आज आपण बघत असाल की हे धोरण बदललं, पुन्हा नव्यानं जशी जुनी पद्धत होती सालगड्याची पद्धत होती शेतामध्ये, फॅक्टऱ्यांमध्ये सुद्धा होती. सालगडी असायचा, वर्षभर तो बांधला जायचा, तशाच पद्धतीने इथे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आली की नाही एवढं मला सांग. तशाच पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पद्धत आली की नाही? कॉन्ट्रॅक्टरला कामगार बांधल्या गेला,
कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीवरती तो काम करायला लागला आणि पुन्हा जी गुलामीची व्यवस्था आणायची आहे त्या गुलामीच्या व्यवस्थेची सुरुवात झाली की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला मान्य करावं लागेल, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला मान्य करावं लागेल, ते जो सांगेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, तुमचा काहीच अधिकार नाही. मधुवाड्याची जी व्यवस्था होती की तुम्हाला अधिकार काही नाही म्हणून जे सांगितलंय तेच तुम्ही केलं पाहिजे आणि ते जर केलं नाही तर तुम्हाला म्हणून सांगितलेली शिक्षा आहे तीच तुम्हाला भोगावी लागते. चंचू पावलाने पुन्हा असताना नव्यानं गुलामीची व्यवस्था येते हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही मध्यंतरी असणारं म्हटलं की सत्ता आमच्या हातामध्ये द्या, कॉन्ट्रॅक्ट पद्धत आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. हा कामगार कॉन्ट्रॅक्टदाराचा मालक होणार नाही, कॉन्ट्रॅक्टदार त्याचा मालक होणार नाही, तर हा शासनाचा किंवा फॅक्टरीचा कामगार म्हणून त्या ठिकाणी राहील आणि त्याचं स्वतंत्रता आणि त्याची असणारी इब्रत ही कायम राहील ही त्या ठिकाणी आपण बघितली. आणि म्हणून मित्रो न बोलता ही चर्चा होणार, आरक्षणाच्या नावाने त्या ठिकाणी होणार, आरक्षणामुळे आमची संधी गेली म्हणून त्या ठिकाणी सांगताय, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे. मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस असणारा आरक्षणाचा लवलेशही नव्हता. आरक्षण नव्हतं असं नाही, आरक्षण होतं, पण त्यावेळेसच्या राजकर्त्याने मेडिकलला किती विद्यार्थी जाणार, इंजिनिअरिंगला किती विद्यार्थी जाणार अशा सगळ्या ह्याच्यामध्ये 100 जाणार असेल तर 120 जागा त्यांनी तयार करून ठेवल्या. त्यांनी कॉम्पिटिशन येऊ दिलं नाही. आज ते विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांची अपेक्षा मी जसं म्हणालो की 20 लाख विद्यार्थी बाहेर जातात, याच 20 लाख विद्यार्थ्यांची सोय भारतामध्ये केली आणि तेवढे कॉलेजेस उभे केले, तेवढ्या स्वस्त असणारे उभ्या केला, ते एका बाजूला आरक्षणामधला असणारा जे कॉम्पिटिशन आपल्याला दिसतंय ते कॉम्पिटिशन दिसणार नाही आणि त्या स्वस्थांमध्ये नव्यानं नोकर भरती होईल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून मित्रो हे नकली भांडणी ते चालू केलं, अविकसित ठेवून समाजामधलं भांडण लावण्याचा प्रयत्न चालू. मला माहित नाही परंतु शेतीच्या व्यवसायामधलं बाबासाहेबांनी असणारं कापसाचं जे पीक आहे याचं पूर्ण पीक जे आहे शेतकऱ्यापासून ते असणारं प्रकृती शर्ट घालेपर्यंत याचं नियंत्रण सरकारने केलं पाहिजे. आज ज्यावेळेस मी बघतो त्या सगळ्या ह्याच्यावरती तर कापूस आणि त्याच्यामधलं असणारं उत्पादन आणि सरकारला असणारा टॅक्स हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. डिझेल आणि पेट्रोलमधला पहिला येतो, दुसरा येतो तो असणारा कापसावर दे. पण शेतीचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की हा लढा मोठा आहे, या लढ्यामधला रिंग मास्टर जो आहे तो नरेंद्र मोदी आहे एवढं लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांची भावना असेल की हे सगळेजण एकत्र बसले पाहिजे, पण यांना एकत्र बसू द्यायचं की न द्यायचं याचा रिंग मास्टर ठरवणार आहे. अनरिंग मास्टरला वाटलं की ही एकत्र बसून माझी सत्ता येऊ शकते तर तो त्यांना एकत्र बसून त्या रिंग मास्टरच्या हे लक्षात आलं की हे एकत्र आले तर माझी सत्ता जाते तर हा त्यांना एकत्र येऊ देणार नाही अशी असणारी परिस्थिती. आपण सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या पोलिसाने आपल्याला पकडलं तर आपण काय म्हणतो, काहीतरी घे आणि रफादफा कर.
मला कशाला पकडतोय, घे थोडस तरी, ही आपली भावना आहे की नाही आहे? आता ही जर तुमची भावना आहे तर मोदी ज्यांना पकडणार आहे त्यांची भावना काय असणार आहे? आणि मोदींनी त्यांना सांगितलं तुम्ही एकत्र बसा, ते एकत्र बसतील? मोदींनी सांगितलं तुम्ही एकत्र बसायचं नाही आणि तुम्ही बसलात तर रफा दफा होत नाही, कोणाचा ऐकणार? तुमचा ऐकणार की मोदीचा ऐकणार? कोणाचा ऐकणार? त्याच्यामुळे ही एक वास्तव्य आहे, आपण असं लक्षात घ्या. राजकारणाचा स्तर पूर्णपणे घसरलेला आहे, ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरुवात झालेलं आहे, दमनचं राजकारण सुरुवात झालेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की 3 डिसेंबर नंतर या राजकारणाचा उग्र स्वरूप हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पण आपला असणारा एकच 1 पॉइंट प्रोग्राम, आपला असणारा 1 पॉइंट प्रोग्राम आहे आपण असणारा या ठिकाणी आरएसएस बीजेपी आदी त्यांची मित्रमंडळी, आम्ही संविधान बदलणार अशा भूमिकेमध्ये आहोत असं उघडपणे म्हणतात आहेत. आपली भूमिका काय? आपली भूमिका काय? की आपली काहीच भूमिका नाही? आपली भूमिका काय? आपली भूमिका काय? आपली भूमिका काय? आणि जे जे संविधान वाचवण्याचे आहेत त्यांच्या बाजूचे आहोत. उद्या काय करायचं हे ऐन वेळेस आपण ठरवू, पण आपलं मत संविधान बदलण्याच्या विरोधातलं आहे एवढंच ठाम आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. खेळ काय होईल मी तुम्हाला सांगितलंय, त्याचा असर नाही. खेळ काय होईल तो आत्ता असणारा सांगता येणार नाही. तो ज्यावेळेस खेळला जाईल त्यावेळेस आपल्यालाही खेळावं लागेल, एवढं लक्षात. आणि म्हणून आपण संविधानवादी आहोत, या संविधानाने इथला विश्वास निर्माण केलेला आहे. आज मी जरी म्हणत असलो की माझी प्रगती झाली नाही, तरी प्रगती करायला माझी असणारी संधी आहे. आणि म्हणून संविधानाच्या बाजूने आम्ही राहणार, संविधानाच्या बाजूने राहणार हाच नारा आपण असताना लावला पाहिजे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मागे पडो. सर्वांना विनंती आहे, महिला आणि लहान मुलांना जाण्यासाठी आधी वाट द्यायची करून शांततेत बाहेर पडायचंय. या ठिकाणी ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व माध्यम प्रतिनिधींनी या ठिकाणी सभेला प्रसिद्धी दिली त्याबद्दल सर्व मीडियाकर्मींचे मी या ठिकाणी आभार.